सांग नाव काय? मी श्रीनिवास वसंत चौघुले. अच्छा, काय केलंस तू? मी कलाक्षेत्रात पदवीधर आहे. हा कुठला गुन्हा आहे बे, याला जेलमध्ये पाठवलं? नाही भाई, त्याला असं म्हणायचं आहे त्याने आर्ट्समध्ये कॉलेज केलंय. अरे मला ते कसं सांगतोय, मी काय तुला नोकरी देणार आहे काय? अरे इकडे इथे बघू ना पटकन, जेमध्ये कशाला आलायस, कसा काय आलायस, का आलायस भाई? रेप केस आहे. मगाशी मी हवालदाराला बोलताना ऐकलो. जगात काय पण करायचं, पण रेप करून जबऱ्या भाई समोर उभं नाही राहायचं. मुख्यमंत्री सीरियस आहे ना, मी मुंदी फिरवून घातलं पाहिजे. काय बोलतो मी, काय बोलतो मी, काय पण करायचं. तुम्ही हेच बोललात, मी हेच ऐकलं. कसं बोललो हे नको सांगू. काय बोलतो मी, रेप करून जबऱ्या भाई समोर उभं नाही राहायचं. नाही नाही, आता भाऊ लय धुतो. नाही 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 भाई, मी खरंच काही तसं केलेलं नाही. तुमचं काहीतरी गैरसमज होतोय भाई. मी काही तसं केलेलं, मी तसं नाही आहे. मी सज्ज नाही हो म्हणजे भाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी रेप नाही केला, मी रॅप केला. रॅप रॅप सॉन्ग केलंय मी. एक सिस्टीम विरुद्ध रॅप सॉन्ग केलं. कुणीतरी माझी कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला, आणि मग मला कोर्टात बोलावलं गेलं. त्यांनी माझं रॅप सॉन्ग ऐकलं जज साहेबांनी, आणि म्हणाले ह्याला 2 दिवस शिक्षा व्हायलाच पाहिजे. शिक्षा केली. ओ दादा, हे दंताळकर डॉक्टर कधी येणार आहेत? अरे तुम्ही बाय ना, जत कथा ना, डेंटल केअर आहे ना ते. बापरे, काय बिकार सुरुवात झाली आहे बाबा स्किपची. बलती ताण लागली हो. ओ दादा, पाणी कुठे मिळेल? समुद्रात. मी काय पाणी देणार आहे काय? दाट दुखते म्हणून इकडे आलोय ना मी, मला काय विचारतो? ठीक आहे, सॉरी सॉरी. ओ ओ मॅडम, मॅडम पाण्याची काही व्यवस्था आहे का इथे? अरे मॅडम मला प्यायला पाणी. मॅडम हो ऐका ना, मला पाणी प्यायचं होतं बुवा. अरे बोला ना काहीतरी. अरे काय असं काय तोंड केलं यांनी, बोल का चिव नाही. खरं बाप अवघड आहे. 11 काय नाही. 11 अजून मोठा 11. ओके कदम, काय झालं बघा. पाहायला गेलं तर सिरियस प्रॉब्लेम आहे, आणि पाहायला गेलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण काय सिरियस काय प्रॉब्लेम झालंय असं की गेल्या 2000 स्किट्स मधले साधारणतः 23,473 शब्द अडकलेत घशात. त्याचा त्रास होतोय बघू. 11 नुकताच सदानंद नावाचा शब्द पण अडकला. सेवका बोला. आमच्या राजकन्याच्या स्वयंवरासाठी जे जे देशो विदेशीचे राजपुत्र आलेले आहेत त्यांना सन्मानाने आत घेऊन ये. तशी आज्ञा. अरे वा 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 वा, या वृद्ध राजकुमारासोबत त्याचा सेवकही आलाय. महाराज, मी राजकुमार आहे. हे आमचे अमात्य आहेत, आम्हा पिता समान आहे ते. अच्छा अच्छा. आम्ही फक्त आमच्या राज्याच्या सुनेला घेऊन जायला आलोय.
फार दुरून आलोय आम्ही. हरकत नाही हरकत नाही, तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभार. सेवका हा, बाकीचे राजपुत्र कुठे आहेत? महाराज, आज राजकुमारीचं स्वयंवर होऊ शकत नाही. महाराज, यांच्या व्यतिरिक्त अजून कोणी राजपुत्र आलेले नाहीयेत. कारण याही आठवड्यात आपल्या राज्यातली जिल्हाबंदी उठवलेली नाहीये. आपण अजूनही पाचव्या स्तरावर आहोत महाराज, म्हणून आपल्याला हे स्वयंवर रद्द करावं लागणार आहे. महाराज, नाही नाही, रद्द असं कसं रद्द, आम्ही आलोय ना. पण हो ना, शांत व्हा राजकुमार, शांत व्हा, त्यासाठी तिथं आलोय आम्ही. खरंय तुमचं खरंय, पण स्वयंवर करण्यासाठी किंवा स्पर्धा करण्यासाठी किमान दोन व्यक्ती तरी लागतात आणि तुम्ही एकच आहात. त्यातही तुम्ही सेवक दिसता हो महाराज. पण आलाच आहात तर जेवून जा, बुंदीचे लाडू केले. नाही ताई, आई कशी आहेत आता? आई बरी आहे ना? बरं आहेत ना. गुडघे काय? गुडघे जरासे दुख. अयो, तुम्हाला कसं कळलं गुडघे दुखतात ते? जगातल्या सगळ्या आयांचे गुडघे दुखत असतात. भाईंच्याकडे कुठे लक्ष देत आहे? मला मला माहिती आहे, त्यांना लस घ्यायला सांगा. आता त्रास होतो नंतर. हा, त्यांना सांगा. मी कधी भेटलो ना, गेलो सांगलीला, कधी बघितलं तर मी सांगेन. म्हणजे काय, म्हणजे आठवड्यात ना, तीन चार वर्षात जाणच नाही झालो. त्यांना म्हणत सारखं घेऊन चला घेऊन चला, आपलं बघू बघू म्हणतात, विषय तिथेच राहून जातो. चला छान असत. नाही होत असं ताई, पण होत असं ना, काय संसाराच्या मागे लागल्यावर आपण माहेर विसरतोच आता काय. पण साहेब, अर साहेब कुठे? तुम्ही तर आमच्या सांगलीचे जावई बापू. भाऊजीच म्हणायला हवं तुम्हाला. तुम्ही नका नका म्हणू. नाही नका म्हणू, कसं नका म्हणू, सांगलीची मुलगी केली आमचे भाऊजी. अरे मग सांगलीची मुलं म्हणजे आई ग आई ग आई ग, आणि पोरी तर त्याहून संसारात बेस्ट. लाख मुलाची माणसं. मी काय म्हणा, ताई काय म्हणा, सई तामणकर काय म्हणा, सई तामणकर काय म्हणा, बघा इंद्रधनुष्य कसा आलाय ते. चला पुढे जाऊया. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.